तर मला एकच शेवटचा प्रश्न आहे, तो थोडा तुमच्या गावाकडचा आहे. आपण थोडस राज्य आणि देश पातळीवर बोललो आता. बोरे पाठरा असेल, दैठणे गुंजाळ असेल, निमगाव वाघा असेल किंवा खातगाव टाकळी असेल, तर तुम्ही आता आपण 30-32 वर्ष तुमचा जो हा अख्खा प्रवास आहे त्याच्यामध्ये पंचकृषी असेल किंवा या गावांमध्ये पण तुमचं एक वेगळं वजन आहे किंवा एक तुम्हाला वेगळी मान्यता आहे, एक आदरयुक्त भीती पण आहे आणि तुम्हाला लोक आपलेसही मानतात तिथे. तर तुम्हाला असं वाटतं का की तिथल्या डेव्हलपमेंटमध्ये तुमचा असलेला जो वाटा आहे तर तो तितकासा सरसपणे निभावला गेला नाही, तर त्याला काही कारणं असू शकतात का, किंवा निभावला गेला असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण की तिथले रस्ते असतील, तिथल्या गोष्टी असतील, त्या तितक्याशा त्या प्रमाणात हिवरे बाजारच्या प्रमाणे, जसं हिवरे बाजार लोक बघायला येतात तर असं झालं नाही की शेजारचे 4 गावं बघायलाही लोक आलेले, तर याच्यावर तुम्हाला काय सांगू वाटतं? नाही, त्यामध्ये आता आपल्या परिसरात, आता तुमच्याच गावातून जाऊ टाकळीमध्ये, आमचं बांध आहे बरं का, हा, आणि मग तिथं आमच्या गावातील सगळी मुलं शिकायला यांच्या गावात जायचं 4th नंतर. आमची विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या गावाला जोडलेली होती, ग्रामपंचायत पिंपळगाव वाघाला जोडली होती, आमचं पोस्ट आणि हायस्कूलला मुलं दैठणे गुंजाळा जायचं, आणि ही त्यावेळेस विकसित झालेली गावं आणि सगळ्या सोयी सुविधा सगळं टाकळी, जखणगाव, पुन्हा वडगाव आंबी, दैठणे गुंजाळ आणि भोरे पठार, हिवरे बाजार आणि पिंपळगाव गा सारखीच होती. श्रम शक्तीतून ग्रामविकासाचं पहिलं मॉडेल गाव हे पिंपळगाव वाघ उभं राहिलं होतं आणि खूप चांगल्या झाल्या. पण पुढे थोडं राजकारण आल्यामुळे करती माणसं बाजूला पडली, थांबला. आणि तिथं असताना शेजारच्या गावात सुद्धा, आता भाळवणी घ्या जवळ आहे, त्या भाळवणीत गेल्या 4 वर्षात जोडती 3.5 कोटी रुपये आदर्श गावातून दिले. त्यांचं 1600 हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंगचं काम झालं, 100 हेक्टरवर डीप सीसीटी, स्मशानभूमी, बाजार ओटे 78 लाखाचे. आणि भाळवणी एक गाव असं आहे की पारनेर तालुक्यातील 5 पक्षाचे अध्यक्ष एकाच गावात आहेत, पण भांडण नाही. म्हणून विकासासाठी आता मी दैठणे गुंजाळ, आता तुमचंच गाव आहे, हिवरे बाजारला जेव्हा आम्ही काम सुरू केलं त्यावेळेस सर्वात जास्त भीती टाकळी जखणगावच्या लोकांना वाटली, कारण आमचं अख्खं पाणी यांच्या गावात जायचं. म्हणजे यांनी अडवले आपल्या तलावात येणार. आणि आता असं पाऊस सुरू झाला की यांची लोक पाहतात हिवरे बाजारला कधी पाऊस होईल. पण आम्ही कामं चांगली झाली, कडेच्या 5 गावांना पाण्याचा फायदा होता. दैठणे गुंजाळला त्यांचा 1 वॉटरशेड फक्त आमच्या गावावर आहे, भोरे पठारचं 1 वॉटरशेड आमच्या गावात, पिंपळगाव वाघ आहे आणि जखणगाव आणि टाकळी हिंगणगावपर्यंत फक्त हिवरे बाजारच्या पाण्याचा फायदा. कारण का, आमच्याकडे बोरवेल नाही आणि ऊस नाही आणि या गावाने ऊसही असतात. दुसरं शाळा, रस्ते, आता तो टाकळी हिवरे बाजार रोड त्यावेळेस केला ना, आत्ताही तो मंजूर करून घेतला. पुन्हा पिंपळगाव वाघा आणि चास अकोणे रोड, फक्त त्या पाणी फाउंडेशनच्या काळात जेवण करत होतो आदरणीय देवेंद्रजी, मी, आमिरजी होते आणि राम शिंदे साहेब जलसंधामध्ये, तेवढं मिळलं साहेब एक रास्ता खूप खराब आहे. फक्त अवघ्या 10 मिनिटात या कागदावर दिलं आणि 8व्या दिवशी त्याची ऑर्डर आली, पण मी त्याच्या उद्घाटनाला सुद्धा गेलं. पुन्हा केडगाव हिवरे बाजार दैठणे गुंजाळ 6 कोटीचा रस्ता 18 किलोमीटर एका लेंथमध्ये झाला, मी त्या ठिकाणी गेलो नाही. आणि आत्ता जो केला आम्ही याचं निंबळक, हिंगणगाव, जखणगाव, हिवरे बाजार, भोरे पठार, पिंपळगाव कावडा, कामरगाव, तो स्टेट हायवे टाकून घेतला आणि अख्खा रस्ता, पण त्याच्या रस्त्यावर सुद्धा मी, तुम्ही या शेजारच्या गावात जा, कुठेही माझं स्वतः असं नाव नाही. आता भोरे पठार, भोरे खुर्द दोन्ही गावांना मिळून जवळ 4-4.5 कोटी दिले. त्यांची स्मशानभूमी पहा किती छान आहे, त्यांचं गाव सांस्कृतिक भवन पहा किती छान आहे, पिंपळगाव कवडात पहा, पण मी तिथे कधी माझा नाव सुद्धा गावातही नाही बाहेरही नाही.